एवढं जालन्यावर जर तुम्ही इथे येत असाल तर नेमकी तक्रार काय तुमच्या तेवढं अहो जालन्या अहो साहेब जालन्याहून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे ते पूर्वीच नाटकाचाच येतो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करेल तिथं त्यामुळं ते आता न्याय प्रविष्ट असल्याने त्याच्यात काही बोलू तारीख होती म्हणून तुम्हाला बोलवलं असं काही अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलोय त्याच्यावर मधी असल्यामुळं आता मला मी काहीच बोलत नाही न्याय मंदिर खरोखरच न्याय करेल त्याच्या मंजूर केले विरोधकांकडून टीका होते की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले 26 कोटी मराठा समाजासाठी वापरले असल्याचा फायदा झाला असता तुम्हाला काय वाटतं ज्या शासकीय योजनांसाठी 26 कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही इथून कुठं पण नाही होणार अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन त्यांना त्यांची बाजू दाखवायची फक्त समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्या पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीडमध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आव्हान केलं होतं परत एकदा काय आव्हान करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब होतं आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधीही शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण आहे 22-23 दिवसापूर्वीच आपण आव्हान केलेलं की शांत राहा म्हणून